लाडकी बहीण योजना जाहीर झाली तेव्हापासूनच काही ना काही वाद या निमित्तानं समोर येत आहेत. कधी निकष, कधी अटींवरून वाद होत आहेत. फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले, मग नेत्यांच्या बेताल वक्तव्याने त्यात आणखी आगीत तेल ओतलं. आता अफवांमुळे लाडक्या बहिणींमध्ये अस्वस्थता पसरते. बघा, अफवांनी लाडक्या बहिणींना कसं रांगेत उभं राहायला भाग पाडलंय. या आहेत लाडक्या बहिणी. सरकार त्यांचा सन्मान करतंय. त्यांच्या खात्यात सरकारनं योजनेचा पहिला हप्ता जमा केलाय. पण या हप्त्यासोबत ज्या अफवा आल्यात त्यांनी या लाडक्या बहिणींवर ही वेळ आणली. बँकेमध्ये एवढी गर्दी आहे की आम्हाला एवढा प्रॉब्लेम होत आहे या बँकेमुळे. भरपूर लाईन आहे, किती गर्दी आहे बँकेमध्ये. चार दिवसापासून आलो इथे, खूप सारे लेडीज चक्कर येऊन पडत आहे. यातल्या अनेकांना भीती वाटतीये की बँक अकाउंटवर आलेले पैसे परत जातील. त्यामुळेच आलेले पैसे झटपट काढण्यासाठी लागलेली ही भली मोठी रांग. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या टप्प्याचे पैसे म्हणजे 2 महिन्यांचे 3000 रुपये लाडकी बहिणींच्या खात्यात यायला सुरुवात झाली आहे. आणि आपण पाहू शकता नंदुरबार जिल्ह्यात प्रत्येक बँकेत ह्या मोठमोठ्या रांगा आता पाहायला मिळत आहेत. हे आपल्या खात्यात आलेले 3000 रुपये काढण्यासाठी लाडकी बहीण जे आहेत ते रांगेत लागले आहेत. तसेच नंदुरबार जिल्ह्यातून जवळपास 2,61,000 महिलांनी हे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केले होते. आणि त्याच्यात 8 लाख अर्ज हे अपात्र ठरले असून 2,52,000 जवळपास महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. म्हणूनच आज आपण पाहू शकता शहरी भागासह ग्रामीण भागातील महिला हे मोठ्या संख्येने नंदुरबार शहरात बँकेत पैसे काढण्यासाठी आली आहेत. अशीच परिस्थिती अनेक ठिकाणी दिसते. महिला गर्दी करतायत कारण त्यांच्या मनात व्हायरल मेसेजनं भरवलेली भीती आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी आणखी एका व्हायरल मेसेजचा आधार घेत सरकारला धारेवर धरलाय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रक्कम अदा करण्याच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याची धमकी देणारे हे स्वतःला भाऊ म्हणत आहेत. बहिणीला कार्यक्रमाला बोलवणार आणि त्यांची गर्दी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणार. अरे, सत्तेत बसलेल्या भावांनो, बहीण भावाचं नातं एवढं स्वस्त नसतं असं सुप्रिया सुळेंनी हा व्हायरल मेसेज शेअर करत म्हटलंय. दुर्दैव आहे की एक गलिच्छ राजकारण, म्हणजे काय पातळी या सरकारने गाठली आहे बघा. की कार्यक्रमाला आला नाहीत तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. एक नाही दोन आमदार धमक्या देतात की पैसे नाही दिले, मतदान नाही झालं तर पैसे मिळणार नाहीत. आज तुम्ही बघताय कार्यक्रमाला हजेरी नाही झाली तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. ही कुठली स्कीम? लाडकी बहीण म्हणतात आणि लाडकी बहीणला धमकी देतात, हे खरंच महाराष्ट्राला न शोभणार आहे. संसदसुद्धा अलीकडे असं काम होतं, मला काय करू शकत नाही. कोणी कोणावरती भरसभी करण्याचा कार्यक्रम नाही. कोणाला कोण धमकतो तर हा यांची पण कल्पोकल्पित कथित कहाणी आहे. काही वेळेला एखादा नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी काहीतरी तयार करावं लागत असतं. आणि पैसे काढणार वगैरे वगैरे ज्या योजनेला ज्यांनी मूलतः विरोध केला त्यांना या योजनेवरती बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. सरकार वारंवार या योजनेबद्दल घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांवरून आणि व्यक्त होणाऱ्या शंकेवरून स्पष्टीकरण देताना दिसतंय. बहिणींना आश्वस्त करताना दिसतंय. मात्र सत्ताधारी आमदारांच्या वक्तव्यांनीच लोकांच्या मनात शंका निर्माण करायचं काम केलंय असा आरोप विरोधक करत राहतात. रवी राणांच्या विधानांकडे विरोधकांकडून बोट दाखवलं जात आहे. राज्यातल्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनापूर्वी पहिल्या हप्त्याच्या रूपानं ओवाळणी द्यायचं काम राज्य सरकारनं तर केलं, पण कधी विरोधकांनी तर कधी सत्ता पक्षातील आमदारांनीच सरकारची अडचण केली. आणि या सगळ्यामुळं लाभार्थी बहीण योजनेचे हप्ते मिळूनही अस्वस्थच दिसतंय. आणि त्याचंच चित्र बँकेबाहेर लागलेल्या या रांगांमधून दिसतंय. नंदुरबारहून आफताब खान, अमरावतीहून छगन जाधवसह गुरुप्रसाद जाधव, पुढारी न्यूज.